जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सिंगल यूज प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्त भारत करण्यात येणार आहे. यासाठी दिनांक 11 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान प्लॅस्टिकच्या वापरामुळं होणारे दुष्परिणाम यावर जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी श्रमदानातून प्लॅस्टिक गोळा केलं जाणार आहे. त्याच दिवशी रॅली आणि पदयात्रा देखील काढण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान जमा झालेल्या प्लॅस्टिकचं एकत्रीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केलं. माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून भारत हे सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्त करण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते राबवण्याच्या दृष्टीने ही कार्यक्रम राबवला जाणार आहे. या अभियानाअंतर्गत 3 टप्प्यात ही कारवाई होणार आहे. पहिला टप्पा आहे 11 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर. या कालामध्ये पूर्वतयारी आणि जनजागृती, जो सिंगल यूज प्लॅस्टिकमुळं पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तर तो ऱ्हास थांबावा या दृष्टीने आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी 11 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर सर्व ठिकाणी जनजागृती करून आपण ह्याबद्दल माहिती देणार आहोत लोकांना.